बजाज चौकापर्यंत ही गाडी जाणार आहे. तिथून बजाज चौकापर्यंत ही गाडी जाणार आहे. तिथून तिगावकर सर, रेड्डी सर आणि सर्व उपस्थित रक्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे सर्व कर्मचारी विद्यार्थी या रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सडे साहेब रॅलीचे उद्घाटन करत आहे. अंगदान के लिए परवानगी दे देते हैं, उसके बाद पेशेंट को ऑपरेशन के लिए लेके जाया जाता है. हम लड़ सकते इस बीमारी से, हम कर सकते अंगदान, मिलेगा जीवन दान उसको बिना किसी परिणाम. थोड़ी देर बाद पेशेंट को ऑपरेशन से लाया जाता है. देखिए अब आप इस खूबसूरत दुनिया पहली बार देख सकते हैं. सब कितना खूबसूरत है, मैं सब कुछ देख पा रहा हूँ. दुनिया कितनी खूबसूरत है, ना फिर जिंदगी में कभी नहीं सोचती मैं दुनिया देख भी पाऊंगा. आप मुझे शुक्रिया अदा मत कीजिए, ये नहीं काम में जिसके माँ बाप ने बताओ लिए, आप उन्हें शुक्रिया अदा कीजिए. आइए, ये है रश्मि के माँ बाप जिनकी लड़की के अंगदान की वजह से आज आपको नेत्र मिल पाए और आप एक खूबसूरत दुनिया देख पा रहे हैं. आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया, आज आप लोग देख पा रहा हूँ, आप ही लोगों का सबको बहुत कुछ कर पाऊंगा, देश में कुछ कर पाऊंगा. आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया. देखिए हमें शुक्रिया अदा करने की कोई जरूरत नहीं है, हम यही सोचेंगे कि हमारी लड़की ही ये करने वाली है. भारतामध्ये आज जवळपास 3.25 लाख पेशंट हे वेगवेगळ्या अंगदानाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि आज जागतिक अवयव दिन दिनानिमित्त या संदर्भात अनेक जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न या रॅलीच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण करतोय. आमचं शैक्षणिक संस्था असल्यामुळे या संदर्भातली जनजागृता कायम समाजामध्ये केली पाहिजे या उद्देशाने आजची ही रॅली आयोजित केली आहे. आणि सोबतच या रुग्णालयाने या विदर्भातलं पहिलं कॅडेवर ट्रान्सप्लांट किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीपासूनचं ट्रान्सप्लांट हे या रुग्णालयात झालेलं आहे. त्याच्यामुळे एक विशेष बाब म्हणून आमच्या विद्यार्थ्यांना तो अभिमान आहे आणि ते लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून कसं पोचवावं आणि किमान किडनी आणि लिव्हर हे दोन ट्रान्सप्लांट असे आहे की जे जिवंत व्यक्तीसुद्धा आपल्या शरीरातून देऊ शकतं आणि त्या माध्यमातून अनेकांना जीवनदान मिळू शकतं, तो मुख्य उद्देश घेऊन आम्ही आजची रॅली आज आयोजित केली आहे.